हाय फ्रेंड्स, आपण ज्या काही स्कीम बघणार आहोत किंवा बघत आहोत, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरचं जो काही मिनिस्ट्री आहे त्याच्या अंतर्गतली एक स्कीम आहे. मग ती जी स्कीम आहे ती ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करण्यासाठी असून, ती परंपरागत कृषी विकास योजना जी काही आहे, तर परंपरागत कृषी विकास योजनेचे दोन मोटिव्ज आहेत. ते दोन मोटिव्ज असे आहेत की ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करणं, आणि सेकंडमध्ये आहे की त्याला कशाप्रकारे डायरेक्ट मार्केटशी लिंक करता येईल, किंवा मग त्याला मध्ये जी काही व्यापारी असतात ते कशाप्रकारे ब्रेक करता येतील, आणि जी काही किंमत आहे मग ती किंमत त्याला कशी डायरेक्ट मिळेल किंवा जास्त मिळेल असं आहे. ती सेकंडमध्ये मग जे काही क्लस्टर बेस्ड अप्रोच आहे, म्हणजे समूह जी काही शेती आपण म्हणतो किंवा समूह ग्रुपमध्ये ज्या लोकांचं एकच पीक असेल किंवा 10 लोकांचं एकच ओनियनचं प्रोडक्शन असेल, मग त्यांना डायरेक्ट कशाप्रकारे तिथे मार्केटला जोडलं जाईल किंवा मार्केटला नेता येईल, ह्या अँगलने ही परंपरागत कृषी विकास योजना आहे. आणि थर्डमध्ये मग तो एक एलिमेंट आहे याच्यामध्ये की जो काही याच्यासाठी जे काही सर्टिफिकेशन लागणार आहे किंवा मग हे परंपरागत कृषी विकास जी काही योजना आहे याच्यासाठी कनेक्ट होण्यासाठी जी काही लायबिलिटीज आहे किंवा एखादी कर आहे तो कोणत्याही प्रकारचा लावण्यात आलेला नाही आहे, ही त्याच्यामधली विशेष बाब आहे. मग ज्यावेळी ऑर्गॅनिक फार्मिंगचे आपला प्रश्न विचारणे येतात, त्यावेळी मग सॉईल हेल्थ कार्ड स्कीम असेल किंवा परंपरागत कृषी विकास योजना असेल किंवा अजून कोणत्या स्कीम्स आहेत, या आपल्याला एक ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणूनही माहीत पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळी प्रश्न येतो ऑर्गॅनिकचा, त्यावेळी मग गव्हर्नमेंटचा रोल काय आहे, गव्हर्नमेंटचा रोल काय आहे म्हटल्यावर मग ह्या दोन स्कीम असतील किंवा इतर काही ज्या काही योजना आहेत किंवा देय धोरणं आहेत ते निश्चित मला वाटतं की आपल्याला माहीत असतील, तर आपल्याला नक्कीच जास्त मार्क्स मिळतील. आणि जो काही डिफरन्सिएशन असतं आन्सरमध्ये, मग इंटरव्ह्यूचा असेल किंवा मग मेन्सच्या यू पी एस मेन्सच्या आन्सरमध्ये असेल, मग ते नक्कीच तुम्हाला जास्त गुणांक मिळून देईल असं मला निश्चित वाटतं. आमचा जे काही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट नावाचा जे काही चॅनल आहे ते त्याला जॉईन करा, आणि सेम चॅनल आमचं यूट्यूब आणि फेसबुकवरही आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच. हाय फ्रेंड्स, आपण ज्या काही मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरच्या ज्या काही योजना बघत आहोत त्यातली प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना किंवा सिंचन योजना जी काही आहे ती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आपल्याकडे पाण्याचे जे काही वॉटरचे काही क्रायसिस आहेत किंवा पाण्याचे प्रॉब्लेम्स नेहमी आपण बघत असतो, किंवा मग कशाप्रकारे त्याला गव्हर्नमेंटला सपोर्ट करता येईल, मग ज्या काही मिनिस्ट्रीज आहेत आपल्याकडे त्या मिनिस्ट्रीज कशाप्रकारे इरिगेशनसाठी नेहमी प्रमोट करत असतात किंवा पाणी कशाप्रकारे यूज केलं पाहिजे याच्यासाठी ही स्कीम आहे. तर ही जी काही स्कीम आहे मग याच्यामध्ये जी काही आहे, मग एक्सटेंडिंग दी कव्हरेज ऑफ इरिगेशन आहे, म्हणजे पूर्णपणे कशाप्रकारे त्याला कव्हरेज करता येईल इरिगेशनसाठी. त्यानंतर मग वॉटर यूज जो काही आहे, वॉटर यूज एफिशियन्सी जी काही आहे ती कशाप्रकारे इम्प्रूव्ह करता येईल, म्हणजे त्याला ड्रीप इरिगेशन असेल किंवा मग स्प्रिंकलर असेल किंवा मग अजून कशाप्रकारे त्याला पाणी कमीत कमी यूज करून जास्तीत जास्त प्रोडक्शन काढता येईल, अशा जे काही वेगवेगळे आयडियाज आहेत किंवा मग याच्यावर कसं करता येईल. त्यानंतर मग जे काही नवीन जे काही सोल्युशन असेल ते कशाप्रकारे क्रिएट करता येईल, त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कशाप्रकारे करता येईल, त्याचं मॅनेजमेंट आहे मग त्या मॅनेजमेंट फील्ड ॲप्लिकेशन कशाप्रकारे करता येईल, त्यानंतर मग एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज आहेत मग त्या कशाप्रकारे करता येईल. तर हे जे काही सगळे आहेत हे त्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे हे सगळे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि त्यानंतर मग ज्या काही मिनिस्ट्रीज आहेत मग त्या मिनिस्ट्रीज कोणत्या काम करत आहेत मग त्या बघूया आपण. मग जे काही इरिगेशन बेनिफिट जो काही प्रोग्राम आहे मग तो इरिगेशन बेनिफिट जो काही प्रोग्राम आहे तो मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस आहे, मग रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिजर्वनेशन याच्यामधूनच होतं आहे. त्यानंतर मग सेकंडमध्ये आहे इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे, मग तो कशाप्रकारे आहे मग तो डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस आहे आणि मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजे आपलं ग्रामीण विकास खातं आहे त्यांच्या अंतर्गत आहे. आणि थर्डमध्ये मग जे काही आहे मग ते फार्म वॉटर मॅनेजमेंट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉपरेशन आहे. ते असे हे जी काही तीनही जे काही वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, म्हणजे लँड असेल किंवा रुरल डेव्हलपमेंट असेल किंवा मग लँड रिसोर्सेस असेल, मग गंगा रिजर्वनेशन किंवा रिव्हर डेव्हलपमेंट असेल, या वेगवेगळ्या ज्या काही स्कीम्स आहेत या डेव्हलपमेंट्स आहेत या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत किंवा सब टॉपिक म्हणून किंवा सबमध्ये ह्या काम करत आहेत. आणि त्यानंतर मग मुद्दा राहतो प्रधानमंत्री कृषी सिंचाई जी काही योजना आहे ती इम्प्लिमेंट कोण करणार. मग ज्या काही स्टेट इरिगेशन आहे किंवा मग डिस्ट्रिक्ट इरिगेशन डिपार्टमेंट आहेत
ह्या मित्रांनो, ह्या सगळ्या जी काही पूर्णपणे स्कीम आहे ती इम्प्लिमेंट करणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे, त्याचा मेन गोल तोच आहे की कशाप्रकारे कमीत कमी वॉटरमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन काढता येईल, किंवा जो काही वॉटरचा जो काही इश्यू आहे तो कशाप्रकारे मिटवता येईल, आणि जे काही वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा जलसाक्षरता आपण म्हणूया ती कशाप्रकारे प्रत्येक शेतकऱ्याच्यामध्ये येईल, हा त्याच्यामागचा मोटिव जर राहिलेला आहे. थँक्यू सो मच. आमचं जे काही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा, आणि सेम चॅनल आमचं यूट्यूब आणि फेसबुकवरही आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.